तेंदूपत्ताची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात वन विभागाने कारवाई करत वाहनांसह 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. एकराई पाटी हदगाव येथे तेंदूपत्ताचे वाहतूक करणारे वाहन उभे असल्याची माहिती मिळताच वनपरिमंडळ अधिकाऱ्यांनी वाहन ताब्यात घेतले. यावेळी ताब्यात घेतलेले पिता पुत्र गणेश अण्णावार आणि रुपेश अण्णावार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार.